कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून त्याचा फटका पूर्ण भारताला बसला आहे. सर्व काही ठप्प झाले होते. आता पाचवा लॉकडाऊन काळ सुरू झाला असून काही प्रमाणात बस सेवा व रेल्वे सेवा सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. अडीच महिने प्रवासी सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील असंख्य नागरिक बऱ्याच परजिल्ह्यात परप्रांतात अडकले होते. सुरू केलेली रेल्वे सेवेमुळे आज जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावर हावडा मुंबई ही ट्रेन पोहोचली. या रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करीत हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. तसेच थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले व त्यानंतर रेल्वे स्टेशन बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. आज मलकापुर स्टेशन पर पहली यात्री गाड़ी रुकने वाली ट्रेन नंबर 02810 हावड़ा मुंबई में मलकापुर स्टेशन पर लगभग 8:15 बजे तक आने की उम्मीद है. शाम को 8:15 बजे तक. और इसके लिए रेलवे ने काफ़ी RPF स्टाफ की व्यवस्था की है. एंट्री और एग्जिट पॉइंट अलग अलग बनाए हैं. यात्रियों को सहायता देने के लिए नगर पालिका से डॉक्टरों की टीम है, उनकी हेल्थ को चेकअप करेगी. इसके साथ साथ हमारे टिकट कलेक्टर भी रहेंगे और कोशिश यही रहेगी कि जो भी यात्री आएँ वो अपना हेल्थ का पूरा चेकअप करेंगे, उसके बाद ही उनको बाहर जाने दिया जाए.